नोटाबंदीच्या त्रासाला कंटाळून प्रवीण घोडके या तरुणाने आत्महत्या केली. वडील एक रकमी 5,000 रुपये देऊ शकत नाही त्याचा राग अनावर झाल्यानं त्याने टोकाचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर संपूर्ण देशात चलन तुटवडा निर्माण झालाय. बँक आणि एटीएम वर देखील पैसे काढण्यासाठी मर्यादा आणल्यानं चलन तुटवड्यामध्ये अजूनही भर पडली आहे. बँक व एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मर्यादा लादण्यात आल्यामुळे अनेकांनी लग्न पुढे ढकलली आहेत तर अनेक वधूपित्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना देशात घडल्यात. असाच काही प्रकार आज शहरात घडला. एटीएमच्या 2,500 मर्यादेपायी आज एका युवकानं रागाच्या भरात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. काय प्रकार आहेत पाहूया. शासकीय महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून नोकरीवर असलेल्या कृष्णा घोडके हे त्यांच्या पत्नी दोन मुलं प्रवीण व संदीप आणि मुलगी जिचा मागील वर्षीच विवाह झाला या आपल्या परिवारासोबत शहरातील N13 हडको येथील भारत नगर मध्ये राहत आहेत. त्यांचा मोठा मुलगा प्रवीण हा एका खासगी कंपनीत काम करतो तर संदीप हा एका किराणा दुकानात काम करायचा. किराणा दुकानात तोकडा पगार मिळत असताना संदीपला पुण्यात मित्रासोबत कामाला जायचं होतं. त्यासाठी त्याला 5,000 रुपयांची आवश्यकता होती. काल रात्री संदीपनं त्याच्या वडिलांना 5,000 रुपयांची मागणी केली परंतु जवळ पैसे नसल्यानं आज एटीएम मधून 2,500 रुपये देतो व उद्या उरलेले 2,500 देतो असं म्हटलं. या गोष्टीवरनं संदीपचा राग अनावर झाला व रागाच्या भरात त्यानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. संदीपचा आवाज आल्यानं त्याची मोठी बहीण रात्री 3 वाजेच्या दरम्यान उठली व संदीप पलंगावर अत्यावस्थ स्थितीत पडलेला तिनं पाहिला. तिनं तात्काळ घरच्यांना माहिती दिली. भाऊ आणि वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीनं त्याला घाटीत आणलं परंतु उपचार दरम्यान सकाळी संदीपचा मृत्यू झाला. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात संदीपच्या वडिलांना विचारले असता त्याला पुणे येथे जाण्यासाठी 5,000 रुपये लागत होते परंतु एटीएम मध्ये 2,500 रुपये निघतात. उद्या मी उरलेले 2,500 रुपये देणारच होतो असं त्यांना सांगितलंही होतं. त्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कामासाठी 5,000 रुपये द्या म्हणलं बरं 5,000 रुपये तुम्ही 2,000 रुपये नाही उद्या सकाळी 3,000 रुपये मी देतो काढून एकदम 2,000 वर शिल्लक पाहिजे तर आताच नाही तर मग तुम्हाला 5 लाखाच्या गड्डे सुद्धा घालू शकतो म्हणलं असं बोलू नको बाळा तू असं कशाला बोलतो ठीक आहे बघून घ्या तुम्ही कामासाठी दादा इथं 8,000 मिळतो म्हणजे तिथे 20,000 पगार आहे म्हणलं इथला 8 पुरवतो पण तिथला 20 पुरवत नाही म्हणून मी तर जाईनच म्हणे तुमची माझी शेवटची भेट बाकी काही नसतं असं 2,000 देतो म्हणून आता काढून 2,000-3,000 सकाळी घेऊ आता रातची कुठून पैसे येईन तर आताच येईन नाही तर मग बघा तुम्ही शेवटचीच भेट परवा दिवशी बघून सर 2 दिवस कामालाच नाही गेला दुकानावर होता किराण दुकानावर घरून सांगून गेला डबा नेला परत सकाळी म्हणलं कसं काय लवकर आला तू नाही म्हणणं आज लवकर सोडलं 7 वाजता मग तू कामालाच गेला नाही काल पण म्हणे कामाला म्हणलं तू 9 वाजेपर्यंत झोपला नाही नाही म्हणे आज 9:30 जातो मी उशिरा बोलवलेले आणि 9:30 थांबीन म्हणे तू गेलास नाही कामाला 12:30 घरी आला म्हणून मला पैसे पाहिजे 5,000 कुणाला द्यायचं म्हणून मित्रासोबत एवढं बोलला जेवण वगैरे केलं नाही झोपतो मी मग झोपला सकाळी बहीण लहान बाळाला उठली दुःख झालं तेव्हाच आम्हाला थंडी वाजून हे झालं मग आम्ही डायरेक्ट इकडे घेऊन आलो